विद्यार्थी मित्रांनो, आपण सरासरी आणि इंग्लिशमध्ये ॲव्हरेज कसं काढायचं ते पाहूयात. तुम्हाला पेपरमध्ये किंवा पुस्तकात अशा प्रकारे आकड्यांचा एक संच दिलेला असेल, त्यांना प्राप्तांक किंवा स्कोर्स असं म्हटलेलं जातं. त्यामध्ये वेगवेगळे आकडे असतील. तुम्हाला काय करायचं आहे, हे जे काही दिलेले स्कोर्स आहेत किंवा प्राप्तांक आहेत त्यांची बेरीज करायची. तर आपण सर्वात आधी ह्या सर्व आकड्यांची बेरीज मांडूयात. आता तुम्हाला या संख्या किती आहेत ते मोजायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 आपल्याला मिळालेले प्राप्तांक हे 8 आहेत. त्यामुळे आपण या संख्यांच्या बेरजेला 8 ने भागणार आहोत. आता तुम्ही या संख्यांची बेरीज करायची आहे. त्यासाठी तुम्ही वेगळं रफवर्क करू शकता किंवा थेटही बेरीज करू शकता. ২০০/৮ आता आपल्याला 8 ने 200 ला भाग द्यायचा आहे. 8 × 8 = 16 आपल्याला 4 × 8 = 40 तर उत्तर आलं 25. म्हणजे आपल्याला जो काही प्राप्तांकांचा गट मिळाला होता त्या गटाचं ॲव्हरेज म्हणजे सरासरी आली 25. यासाठी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला जे काही आकडे मिळालेले आहेत त्यांचं एकक म्हणजे युनिट हे सारखं असायला हवं. म्हणजे जर कुठले तास किंवा मिनटं दिली असतील तर ते सर्व आकडे जे असतील ते तासामध्ये किंवा मिनटांमध्ये असायला हवेत. किलोमीटरमध्ये असेल तर सर्व आकडे हे किलोमीटरमध्ये असायला हवेत. मीटरमध्ये असतील तर सर्व आकडे हे मीटरमध्ये असायला हवेत. जर ते त्या पद्धतीने नसतील तर ते तुम्हाला करून घ्यावे लागतील. जरी आकडे हे पूर्णांक असले असतील तरी देखील तुमची सरासरी ही अपूर्णांकात येऊ शकते. सरासरी अपूर्णांकात येणं हे चूक नसतं, सरासरी अपूर्णांकात असू शकते.